नमस्कार, गुड मॉर्निंग. आणि आता त्रेचा दुसरा दिवस आणि आपण जे मुंबईहून निघालेलो तो चौथा दिवस. मुंबईत 2 दिवस आपले ट्रेनमध्ये गेले, तिसरा दिवस आपला आता जम्मूवरनं काश्मीरला यायला गेला. आणि आता आम्ही आता इथून काश्मीरवरनं म्हणजे मणिगावच्या जवळपास जे शासकीय एक जे आमचं सिक्युरिटीसाठी आम्हाला जे थांबवलेलं तिथे आम्ही आलेलो आहोत आता. आणि आता सकाळ झालेली आहे, सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि 6 वाजता आज उजेड आहे आणि वातावरण खूप छान आहे, त्यामुळे आज यात्रा चालू झालेली आहे आणि आम्हाला आता इथून सोडणार आहेत. इथे एक रात्र आम्ही इथे काढलेली, खूप छान झोप लागली, छान व्यवस्था आहे आणि मस्तपैकी आज आमचा दुसरा दिवस चांगला मस्त छान असा चालू झालेला आहे. आणि लंगरमध्ये नाश्ता वगैरे एकदम अप्रतिम होता, तो नाश्ता वगैरे आपण बघून घेऊया. तत्पूर्वी आता आपण आता निघायची तयारी झालेली आहे, कारण आता सोडत आहेत सगळे आम्हाला वेगळे म्हणून, कारण वातावरण जर चांगलं नसलं तर आम्हाला सोडणार नव्हते, तर आता आम्हाला सोडत आहेत. सो आता आपण इथून निघणार आहोत. तर चला पहिला आधी आपण लंगरचं वगैरे सगळं बघून घ्या, नंतर फोटो विटो काढायचेत आणि मग फोटो विटो काढून झाले की आम्ही मग पुढे यात्रेला सुरुवात करणार, कारण आज आमचा हेलिकॉप्टरचं बुकिंग आहे. सकाळी 9 वाजता आणि 12 वाजता हेलिकॉप्टरचं बुकिंग आहे. सो हेलिकॉप्टरचं बुकिंग आहे, त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर निघावं लागेल. तर चला आता फटाफट निघूया इथून आपण. मित्रांनो, आपण आता आलो आहोत बांदीपुरा डिस्ट्रिक्ट मधील शादीपुरा एरियामध्ये. आणि हा जो मिलिटरी कॅम्प आहे, हा बेस कॅम्प आहे. इथे संबल म्हणून ह्या एरियाला म्हटलं जातं आणि इथे हे 12वा लंगर आहे चालू. हा यात्री कॅम्प आहे, म्हणजे यात्रेसाठी जाणारे, अमरनाथ यात्रेसाठी जाणारे, बाबा बर्फानीच्या यात्रेसाठी जाणारे हे यात्रेकरू ज्यांना इथे स्टे दिला जातो त्यांना राहण्याची सोय दिली जाते. फुकटमध्ये, फुकटमध्ये म्हणण्यासाठी की इथे सेवाभाव चालू आहे, सगळ्यांना लंगरमध्ये खाणं पिणं दिलं जातं. तुम्ही सकाळी उठल्यावरती तुमचा नाश्ता, रात्री झोपायच्या अगोदर जेवण, सुंदरची सोय आहे. अगदी अमरनाथ यात्रेसाठी ह्याच गोष्टीसाठी अगदी आमच्याकडनं खरोखरच सगळ्यांना शुभेच्छा. तर आत्ता ज्यांचा तुम्ही आवाज ऐकला आणि ज्यांचं सूत्रसंचालन ऐकलं ते आमचे पाटील साहेब, ते विरार कारशेडमध्ये स्टोअर डिपार्टमेंटमध्ये कामाला आहेत. आणि आता आपण त्यांचं सूत्रसंचालन ऐकलं, त्यांचं सूत्रसंचालन खूप छान करतात आणि त्याचबरोबर कवीही आहेत ते एक. आणि आता आपले अदुवाने रेडी झालेले आहेत. सो काका पण रेडी झालेले आहेत, सगळे तयारी झालेली आहे छान. भाऊ बॅग बिग घेऊन रेडी आहे. आता आम्ही बॅग वगैरे सगळा गाडीत ठेवू आणि समोर जे तुम्हाला दिसत आहे हे इथे लंगर लागलेले आहेत आणि या लंगरमध्ये आम्ही जेवण बिवण करतो. हे बघा, वे टू लंगर संबल. सो इकडे लंगरमध्ये जेवण बिवण मोफत वगैरे मिळतं आणि इथे हे असे जे मोठे मोठे टेंट बांधलेले तिथे बरेचसे यात्रेकरू राहू शकतात अशी सगळी सोय केलेली आहे. सो जेपी काकांनी काहीतरी खायला आणलेलं आहे, दुकानात येत आहेत खायला. आणि चला आपण पुढे जाऊया. सो भाऊ चाललाय बॅग गाडीत ठेवायला. आणि हे बघा, इकडे पण या साईडला पण अपोजिट साईडला असे मोठे मोठे टेंट बांधलेले आहेत की जेणेकरून तिथे यात्रेकरू सुरक्षित व्यवस्थित राहू शकतात. सो असं टेंट वगैरे बांधलेले आहेत, 2-3 असे मोठे मोठे टेंट आहेत. एक मोठा हॉल आहे, कम्युनिटी हॉल वगैरे आहे मोठा असा, त्या हॉलमध्ये पण राहायची सोय केलेली आहे. सो आता आपण लंगरमध्ये जाऊन बघूया लंगर कसं कसं काय काय ते. आणि इकडे लंगरमध्ये गाणी खूप छान लावली जातात आणि त्या गाण्याचा ठेका आपला आशिष काका दादांनी घेतलेला आहे आणि भाऊंनी पण घेतलेला आहे. सो पुढे पुढे आपण बघूया कसं कसं काय काय आहे ते. आणि इकडे बघाल तर हे बघा, हे असे लंगर लागलेले आहेत आणि लंगरमध्ये तुम्ही बघाल तर बघा इथे जिलेबी वगैरे जेवण वगैरे सगळं रेडी आहे. तर आपण जे काही म्हणजे ज्या स्टेटमधनं आलो आहे त्या स्टेटमधलं तुम्हाला जेवण पाहिजे त्या काउंटरला वगैरे मिळतं. इथे दिल्ली हरियाणा वगैरे बरेचसे असे लंगर लागलेले असतात इथे, तर तुम्हाला पाहिजे तिथे तुम्ही तुम्हाला आवडीचं खाणं तुम्ही घेऊन खाऊ शकता. सो इथे एक शंकराच्यावरती एक नाटक चालू आहे, नाटक बघायला गर्दी भरपूर झालेली आहे. पण आम्ही काही नाटक बघायला जास्त थांबणार नाही कारण आम्हाला बसमध्ये बसून लवकरात लवकर निघायचं आहे. सो आम्ही निघतो, बसमध्ये बसतो आणि निघतो. तर आता आम्ही आलेलो आहोत बसमध्ये आणि ही सर्व आमची बसमधील मंडळी. सो बोले 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 बम बम भोले. हाय, मला मारतो.
तर आता आम्ही निघालो आहोत आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे सकाळचे 6 वाजले, पण आपल्याला असं वाटत नाही की सकाळचे 6 वाजलेले, सकाळचे 9-10 वाजल्यासारखं ऊन येते पडलेलं आहे. सो काल आमची एक बस मागच्या ज्या चेकपोस्ट होती तिथून रिटर्न श्रीनगरला पाठवण्यात आली. सो आपल्याला ती बस पण निघाली आता तिथून श्रीनगरमधनं, तीही बस आपल्याला सोनमार्गपर्यंत भेटेल. सो आता आम्ही पुढे जातोय पहिलं आणि लवकर लवकर जाऊन आम्ही हॉटेल घेऊ, हॉटेलवरती फ्रेश होऊ आणि मग नंतर आम्ही निघणार आहोत हेलिपॅडला, कारण आमचं हेलिकॉप्टरचं एक स्लॉट हेलिकॉप्टरचं बुकिंग 9 आहे. सो आम्ही तिथे लवकर लवकर पोहोचायचं आहे म्हणून आम्ही पुढे निघालो आहे. मगाशी एक सांगायचं राहून गेलं, तुम्ही बघाल तर भारतीय जवान जे आहेत आपले ते गावोगावी जागोजागी थोड्या थोड्या अंतराने नाक्या नाक्यावरती उभे असतात, तर ते आपल्या सुरक्षेसाठीच उभे असतात. आणि त्यांची ड्युटी जी असते ती सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत ते जिथे त्यांना उभं केलं असतं तिथे उभे असतात. सो त्यांची जी ड्युटी आहे ती सकाळी 6 वाजता चालू होते आणि 6 वाजता जेव्हा ते तिकडे जागेवर तैनात होतात आणि ते जागेवर आल्याचा जेव्हा ओके आहे सगळं आता वाटेत कुठे काही अडचण नाही असा सिग्नल जेव्हा आम्ही ज्या कॅम्पमध्ये राहिलो होतो तिकडच्या अधिकाऱ्यांना मिळतो, तेव्हा आम्ही ज्या कॅम्पमध्ये होतो तिथून मग हळूहळू सोडण्यात येतं. म्हणजे सांगायचं आहे की एवढी सुरक्षा आपल्यासाठी घेतली जाते, तर काही जणांच्या मनात असतं की काश्मीरमध्ये जाऊन काही वाईट प्रकार घडू नये, पण असं काही घडत नाही. घडलंच तरी आपल्या सुरक्षेसाठी आपले जे भारतीय जवान आहेत हे असतातच आपल्या पाठीशी, त्यांच्यावर तेवढी जबाबदारी असते की यात्रेकरू येऊन त्यांची जी यात्रा आहे ती पूर्ण करून व्यवस्थित सुखरूप घरी जावे, आणि ती जबाबदारी ते लोक पार पाडतात. पण कारण आम्ही मागचे बरेच वर्ष अनुभव घेतोय की आम्हाला जराही काही इच्छा नव्हता आम्ही व्यवस्थित यात्रा करून होतो. आता आम्ही सोनमार्गला पोहोचू थोड्याच वेळात, तोपर्यंत आपण जरा बाहेरचा निसर्गाचा आस्वाद घेऊ, बाहेरून आपण जरा काश्मीर कसं आहे हे जाता जाता बसमधून जाता जाता थोडंसं जे काश्मीरची झलक बघू कशी आहे काश्मीरचे. तर आता आम्ही थोड्याच वेळात सोनमार्गला पोहोचू, कारण हे बघा तुम्हाला असे जे बेस कॅम्प दिसतील हे मिलिटरीचे बेस कॅम्प्स वगैरे आहेत, हे दिसायला लागले का समजायचं की आपण सोनमार्गला पोचतोय. कारण कुठलेही गाव शहर वगैरे काही आलं तर तुम्हाला आधी ते थोडेफार जाणीव होते की आपण आता पोचतोय, आणि इकडचं वातावरण जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला आपसुकच कळेल की आपण आता पोचतोय थोड्याच वेळात सोनमार्गला. सो खूप छान असं सोनमार्ग आहे, इथे बऱ्याचशा पिक्चरच्या शूटिंग्स वगैरे पण होतात. त्यातीलच एक बजरंगी भाईजान याची पण शूटिंग सोनमार्गला झाली आहे. सो अशा बऱ्याचशा शूटिंग्स इथे झालेल्या आहेत, आणि आता हा एक ग्रुप आपल्याला दिसतो आहे. बरीचशी मंडळी अशी जाताना दिसली की जी डोक्यावरती सेफ्टी कॅप्स वगैरे घातलेले आहेत त्यांनी, आणि मोठ्या मोठ्या बॅग्स वगैरे बागे पाठीवर घेतलेल्या आहेत. ही सगळी मंडळी चालली आहेत ती म्हणजे जे ट्रॅकिंग करतात त्या ट्रॅकिंगसाठी ही मंडळी सगळी चाललेली आहे. आणि मोठा बराच मोठा असा ग्रुप आहे, आणि हा ग्रुप सर्व जवळजवळ नाही बोलत तर 100-150 जणांचा ग्रुप आहे. आणि आता आम्ही थांबलो आहे ते म्हणजे इथे पावती फाडली जाते, म्हणजे सोनमार्गची एंट्री जी आहे ती इथे होते. सर्व या यात्रेकरूंकडनं यात्रेकरूंच्या बस गाड्या बिड्या येतील त्यांची एक पावती बनवली जाते, आणि त्यांची पावती बनवून एंट्री घेतली जाते, ही गव्हर्नमेंटकडे जमा होते. सो आता आमची पण एंट्री होईल. सो आलेला इकडे माणूस पावती फाडायला, आणि आता आमची झालेली पावती फाडून आम्ही आता आतमध्ये एंट्री घेतोय. तर म्हणजे एंट्री झाली आता इथून म्हटल्यावरती आम्ही सोनमार्गला पोचलेलो आहोत. थोड्याच वेळात तुम्हाला दिसेल बघा वेलकम टू सोनमार्ग. आता हा ब्रिज क्रॉस केला की आपण सोनमार्गमध्ये पोचू, आणि इथे आम्ही हॉटेलवरती फ्रेश होऊ आणि मग परत आम्हाला निघायचं आहे हेलिपॅडला जायला. तो चला लवकरात लवकर आपण सोनमार्गला जाऊया. तर आपला नाही पण बाहेरचा निसर्गाचा जरासा आस्वाद घेतोय, कारण काश्मीरमध्ये पहिल्यांदा एवढ्या लहान वयात हे लोकं आलेले आहेत. आणि सो खूप लकी आहेत ते, सर्वजणच म्हणत होते की तुम्हाला एवढ्या लहान वयात काश्मीर बघायला मिळतं आहे. सो अद्विका आणि अनय आपले खूप लकी आहेत, दोघं पण कॅबिनमध्ये बसून प्रवास करत आहेत. आणि हे आपण आलेलो आहोत सोनमार्गला, जिथे आपण थांबणार आहोत त्या सोनमार्गला आपण आलेलो आहोत.
सो हा बोर्ड भारतीय सेनेचा आणि आम्ही झूम करून दाखवतो तुम्हाला थोडासा आणि आम्ही कुठे राहतो आहे हेही आम्ही तुम्हाला दाखवतो. या बोर्डच्या एक्झॅक्टली समोर एक मोठा असा डोंगर आहे. हा डोंगर खूप छान असा डोंगर आहे आणि या डोंगराच्या इथे आम्ही आता उतरलो आहेत. बॅग बिग सगळ्या घेतलेल्या आहेत. मेन रोडवरतीच आमचं हॉटेल आहे. सो इकडे हे जे डोगरा वैष्णव धाबा म्हणून आहे, वैष्णव भोजनालय, इकडे वरती आम्ही रूम घेतलेले आहेत फर्स्ट फ्लोअरला. आता फ्रेश होऊन सोनमार्गवरनं आम्ही निघालो आहे जायला यात्रेला. तिथून हेलिपॅडला जाणार. हेलिपॅडला जाऊन हेलिकॉप्टरनी पंचतरणी आणि तिथून पुढे आपली यात्रा सोबुचेकडे. चला यात्रेला रेडी झालेलो आहोत आणि आमची दुसरी बस आहे ती मागून येते. ती घोड्याने जाणार आहेत, देवद्या दर्शन घेणार आहेत आणि आम्ही आज घेतो आहे. स्वतः यात्रा सुरू होते आमची. माझ्या मागे सोनमार्ग बघा पुस्तकी आणि तयार झालेली आणि हा हे जे माझे हॉटेल आहे तिथे आम्ही थांबलेलो आहोत. डोगरा हॉटेल जे सोनमार्ग रोडलाच आहे. आपण आता इथून आपण आलो श्रीनगरवरनं आणि आता ह्या साईडला इथे आपण आता आपला हेलिपॅडला जाणार आहे इकडे ह्या साईडला. सो इथे जाऊन आपण हेलिकॉप्टर पकडणार आहोत आणि समोर कुठे तुम्हाला बघता तर पुढे डोंगरावर बर्फ दिसतोय ते तिथपर्यंत आपल्याला जायचंय. चला यात्रा सुरू करूया. आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आता आम्ही नवीन बसलेलो इथे. चार ते जण आतमध्ये गेलेले आहेत आणि आता जातच अजून. आता आम्ही इथे बसलेलो आहोत आणि आमचा दोस्त भाऊ पहिल्यांदा एक्सपिरियन्स करतोय हेलिकॉप्टरचा. आपण त्याला इकडे पंचतरणीला उतरू तेव्हा त्याला एक्सपिरियन्स विचारू कसा त्याचा एक्सपिरियन्स आहे. हा आम्ही तसं केलेलं आहे. पेलगामवरनं आम्ही गेलेलो आहे, बालतालवरनं पण गेलेलो आहे. सो आपल्या कसुबाईचा पहिल्यांदा एक्सपिरियन्स आहे त्याला विचारूया आणि आपण पण राईड करूया. आम्ही पण राईड करतो आहे आणि आमच्याबरोबर तुम्ही पण राईड करा. सो आता हेलिकॉप्टरवर आलो आहे आणि दर्शन घेणार आहे. खूप एक्साइटमेंट आहे आमच्या. एक्साइटमेंट एवढी आहे की म्हणजे आमचं दर्शन होतंय आज, त्यामुळे आम्ही खूप एक्साइट आहोत. तो हा आमचा मित्र आशिष आणि हे अशोक काका. नमस्कार. बम्बम बोले हा आमचा सगळा ग्रुप आहे. दिदी मावशी तिकडे बसलेली आहे त्याबरोबर पैकर पैकर मुली. तर आता हेलिपॅडमध्ये आमची एंट्री झालेली आहे आतमध्ये आणि आमचे दोन स्लॉट असल्यामुळे 9 वाजता ज्यांचं स्लॉट आहेत ते पहिले आतमध्ये गेलेले आहेत. सो इथे शैलेश भाऊजी, आपले सुनील काका, सँडी काका, ताई मीनाताई हे सगळे पहिल्या स्लॉटमध्ये असल्यामुळे ते लोकं पहिले सगळे आतमध्ये आलेले आहेत आणि ते आता ते पुढे जाणार आहेत आणि आम्ही आमचे बरेचसे अजून मंडळी बाहेर थांबलेली आहे. सो हे लोक आतमध्ये आलेले आहेत. आशिष सक्सेना सर वगैरे सगळे आतमध्ये आलेले आहेत आणि आम्ही बाहेर थांबलेलो आहोत. आणि हे इकडे हेलिपॅडमध्ये आम्हाला दोन प्रकारचे हेलिकॉप्टरचं कंपनी आहेत. सो एक ग्लोबल आहे आणि एक एरो म्हणून. तर दोन्हीकडे आमची बुकिंग आहे. सो अर्धे एरोमधून अर्धे ग्लोबलमधून जाणार आहेत. सो आम्ही थोडंसं आमचा स्लॉट 12 नंतर आहे त्यामुळे आम्हाला थोडं थांबवण्यात आलेलं आहे बाहेर. आणि बघू शकता इथून हा जो रोड जातो आहे तिथे ना आपला हेलिकॉप्टर जाणार आहे बालताल वगैरे क्रॉस करत पंचतरणीला. सो खूप छान असं मस्त वातावरण आहे बाहेर वगैरे. आणि आता काका वगैरे सगळे वाट बघतायत, मीनाताई वगैरे. आणि तिथे एक हेलिकॉप्टर आलेलं आहे. सो तुम्ही बघू शकता कसं हेलिकॉप्टर येतं आणि हे सोडून तिथून परत दुसरे माणसं रिटर्न घेऊन आलेत. सो आता हेलिकॉप्टर इथे उतरेल आणि मग आतली मंडळी जी रिटर्न आलेली आहेत त्यांना उतरवून मग परत नवीन पॅसेंजर बसून हेलिकॉप्टर घेऊन जातील. सो आता हेलिकॉप्टर आलेलं आहे इकडे आणि बहुतेक हे हेलिकॉप्टर आता इथे थांबेल आणि ह्याच्यानंतर दुसरं जे हेलिकॉप्टर आहे ते घेऊन जाईल. सो आमचा इथे जे बोर्डिंग पास आहे हा बोर्डिंग पास आमचा रेडी झालेला आहे. 1-way fare वगैरे तुम्हाला सगळं दिसतंय, माझं नाव दिसतंय. सो वजन किती आहे काय किती आहे त्यानुसार सगळ्यांना बसवलं जातं. म्हणून बोर्डिंग पास केला जातो त्याच्यावर वजन लिहिलं जातं आणि त्या वजनानुसार सगळ्यांना बसवलं जातं. तो आशिष दादा आणि त्याची मम्मी वगैरे चाललेले आहेत आता हेलिकॉप्टरनी. आलेलं आहे हेलिकॉप्टर त्यांचं. आता तुम्ही बघू शकता इथे हेलिकॉप्टर उतरेल आणि मग जे आधी तिथून आलेले आहेत ते उतरतील आणि मग हे
जे तिथे परत यात्रेसाठी जाणार आहेत ते यात्रेकरू बसतील. सो आशिष दादा वगैरे चाललेला आहे. आणि दुसरं सांगायचं म्हणजे त्या हेलिकॉप्टरला इथून ते पंचतरणीपर्यंत जायला, म्हणजे आमचं जर इथून हेलिकॉप्टरचं जे आहे बालतालवरून पंचतरणीला जायला जवळजवळ 7 मिनटं लागतात. आणि तिथून मग पुढे पंचतरणीवरनं आम्हाला दर्शन घ्यायला गुफेपर्यंत जायला 6 किलोमीटर आहे आणि यायला 6 किलोमीटर आहे. सो आता आपण दर्शन घ्यायला जाणार आहोत, पण तिथे गेटवरती 2:30 बंद होतो. सो आता आपण किती वाजतील आपल्याला काय माहिती नाही. सो आपण तिथे गेल्यावर बघू किती वाजता आपण पोचतो आहे. कारण हेलिकॉप्टरचं वजनानुसार सगळेजण बसवतात, त्याच्यामुळे पुढे मागे थोडंसं होतं. कमी वजनाचे आहेत ते दोघं पुढे बसवले जातात आणि मागे 3 जणं 4 जणं बसवले जातात. टोटल 6 जणं किंवा 5 जणं अशी माणसं घेऊन जातात हेलिकॉप्टरमधून. सो आता आपण हेलिकॉप्टरमधून पंचतरणीपर्यंतचा प्रवास अनुभवणार आहोत. सो हेलिकॉप्टर उडालेलं आहे आणि आता आपण हेलिकॉप्टरमधनं शूट करत आहोत की पंचतरणीपर्यंतचा प्रवास कसा आहे तो आपण आता बघणार आहोत. सो आपण हेलिकॉप्टरवरती आलेलं आहे आणि खाली तुम्हाला दिसत आहे सगळं, म्हणजे बारीक बारीक स्पॉट दिसत आहेत. हे बालतालपासून थोडंसं लांब आता घेतलेलं आहे. पहिलं बालतालच्या जवळच आमचं हेलिपॅड होतं. सो आता हे हेलिपॅड थोडं लांब घेतलेलं आहे आणि हा आपला हेलिपॅडवरला असला व्ह्यू. हो, खाली बघाल तर एक ती नदी वाहते, ती नदी पण आपल्याला दिसते. आणि अजून थोडा पुढे जाऊ आपण, खाली हा रोड जो बालतालला गाड्या जाण्याचा रोड आहे तो. आणि थोडा पुढे गेल्यावरती आपल्याला बालतालचा जो बेस कॅम्प आहे बालतालचा तो दिसेल, म्हणजे जिथे सगळे यात्रेकरू थांबतात येऊन तो दिसेल. तिथे म्हणजे यात्रेकरूंची राहण्याची सोय वगैरे सगळी केलेली असते, तिथे तो आपल्याला बेस कॅम्प दिसेल. सो खूप छान असं दृश्य आपल्याला दिसतं आहे हेलिकॉप्टरमधून. आणि खूपच छोटे छोटे खाली जी माणसं आहेत किंवा गाड्या आहेत काही आहे ते छोटं छोटं दिसतं आहे, पण आपण तेवढ्या हाईटला वरती आलेलो आहोत. सो इथे आपल्याला अजून खाली तुम्हाला दिसेल आता पार्किंग दिसेल, बस पार्किंग कार पार्किंग वगैरे दिसतील. आणि पुढे मग बालतालचा बेस कॅम्प दिसेल आपल्याला. सो ह्या रोड आहे सगळा जो डोंगरातून रोड जातो पुढे लेह लडाखला, पण इथूनच रोड पुढे जातो. आणि हा खाली आपल्याला पार्किंग दिसलेला आहे. पार्किंगच्या इथून आता थोडंसं पुढे गेलं तर तुम्हाला बेस कॅम्प दिसेल. आणि हा जो रोड बघतो आहे आपण हा रोड पुढे लेह लडाखला जातो, जो डोंगरातून गेलेला रोड आहे तो. आणि रोड खालचा जो रोड गेलेला आहे तो बालतालकडे बालतालच्या दिशेला जातो. सो थोडंसं बालतालपासून थोडंसं लांब आणल्यामुळे थोडं जे पंचतरणीपर्यंतचं अंतर आहे ते वाढलेलं आहे. आणि आता आपण खाली जो बघतो आहे छोटे छोटे तो बालतालचा बेस कॅम्प आहे. इथे सगळे यात्रेकरूंना राहण्याची वगैरे सगळी सोय केलेली आहे. सो असा भरपूर असा मोठा बेस कॅम्प इकडे आपल्याकडे बालतालला बघायला मिळतो. आणि इथूनच आपण आता पुढे जाणार आहोत. तर बघा पिवळे पिवळे वगैरे सगळं दिसतंय तुम्हाला खाली, हा बेस कॅम्प आहे बालतालचा. आणि डोंगरातून जी हेलिकॉप्टरनी जाण्याची मजा आहे ती खूप छान आहे. आणि खूप छान असा अनुभव आम्ही घेतलेला आहे. आणि लगेच थोड्याच वेळात म्हणजे साधारण 7 मिनटात आपण तिथे पोचतो, तर खूप थोड्याच वेळात आपण तिथे पोचतो. तिथे जायला म्हणजे पंचतरणीला जायला जवळजवळ नाही बोलत तरी 1-8 तास लागतात. तिथे आपण लवकरात लवकर पोचतो, 7 मिनटात पोचतो आपण तिथे. सो डोंगराळ भागातून डोंगरातून वाट काढत आपलं हेलिकॉप्टर चाललेलं आहे. आणि इथे काही अंतरावर आल्यावरती थोडंसं हेलिकॉप्टर व्हायब्रेट होतं, कारण जे 2 डोंगर आहेत त्यातली जी दरी आहे ही खूप छोटी आहे, नॅरो आहे. आणि पंख्याचं जी हवा लागते ती खूप स्पीडनी लागते. आणि हे बघा इकडे तुम्हाला जे दिसत आहेत बारीक 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 जाणारी रेष दिसते अशी मुंग्यांसारखी, ही माणसांची जाण्याची जी पायवाट वगैरे आहे जिथून घोडा पालखी माणसं चालत जातात ती रोड होता.
सो आपल्याला हा बघा पुढे गेल्यावर परत दिसणार आहे. हा बघा हे जे दिसत आहेत तुम्हाला ते सगळी माणसं चालत आहेत आणि ते बऱ्याच ठिकाणी लंगर विंगर लागलेले आहेत मध्ये आणि यात्रेकरू चाललेले आहेत भरपूर आणि भरपूर काही यात्रेकरू रिटर्न पण येत आहेत. सो असा एवढे यात्रेकरू दिवसाला दर्शन घेतात प्रत्येक दिवशी. आणि आता आम्ही संडे आहे, संडेला आम्ही आता चाललेलो आहोत वरती. सो आज काही आमचं दर्शन होईल असं वाटत नाही कारण 2 वाजता दुपारी बंद करतात तर आमचं बोर्डिंग लेट झालेलं आहे थोडंसं. आणि आपण बघू शकता की सगळी आपल्याला इथून जाताना जी पायवाट आहे वगैरे सगळी वाट आहे जी म्हणजे जिथून पालखी घोडा वगैरे जातात ते सगळे आपल्याला दिसत आहेत म्हणजे आपल्या त्याच वाटेने आपण पुढे 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 जात असतो. सो आपल्याला जाताना जाता कुठला रोड जो आहे सगळा हा रोड आपल्याला दिसतो आहे की कुठून कुठून जाते. सो इथून आता हे बघा इथून परत दिसते आपल्याला माणसांची रांग दिसते सगळी आणि फिरून 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 गुफेपर्यंत जाते. सो आपण आता डायरेक्ट पंचतरणीला जाणार आहोत आणि ही फिरून थोडीशी पुढे एक पॉईंट आहे तिथे दो बालतालचा रोड आणि पंचतरणीचा रोड तिथे एकत्र भेटतो. सो हे बघा माणसं सगळी दिसत आहेत तुम्हाला थोड्या थोड्या अंतराने असा ग्रुप 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 दिसतोय. सो आता आपला जो पंचतरणीचा जो हेलिपॅड आहे तो आलेला आहे आणि आता आपण हेलिपॅडने उतरतोय पंचतरणीच्या इथे. सो हे सँडी काकांनी थोडंसं शूट केलेलं आणि आता आपण पण केलेलं शूट आहे. सो आता हे मी शूट केलेलं आहे आणि हा आपण हेलिकॉप्टरमधनंच केलेलं आहे. सो आमच्या हे बघाल तरी बघा इथे खाली मिलिटरी कॅम्प वगैरे पण आहेत आणि हा बालतालचा बेस कॅम्प आणि डोंगरातून जाणारा रस्ता हा सगळा आपला. तर आता आमच्याबरोबर जी मंडळी ती बघून घेऊया. श्रीवास्तव बाबी जे पी साहेब नंतर इथे श्रीवास्तव साहेब आणि हा मी. सो आम्ही 4 जणं या हेलिकॉप्टरमध्ये 2 जणं वेगळ्या ग्रुपची माणसं लेडीज आमच्याबरोबर बसवले आहेत. सो आम्ही इथे आहोत हेलिकॉप्टरमध्ये आलेलो आहोत. तर चला आता हेलिकॉप्टरमधून झालेलं आहे आता आपण हेलिकॉप्टरमधून उतरूया. सो उतरल्यावर तिकडची काय पोझिशन आहे कसं काय दर्शन मिळतं की नाही ते बघूया आणि मग आपण परत भेटू तिकडे गेल्यावरती. तर आत्ता आपण ज्या हेलिकॉप्टरने आलो तो हेलिकॉप्टरचा लोड नीलग्रह टू पंचतरणी हा जो रूट आहे हा सगळा रूट आहे. सो कुठून कुठून कसं कसं हा बालताल एंट्री वगैरे सगळं दाखवलं तुम्हाला आणि मग नंतर आपण उतरतो तो हेलिकॉप्टर. आता हेलिकॉप्टर्स येत आहेत आणि आमची मंडळी पण एक येत आहेत. सो आता या हेलिकॉप्टरमधनं कोणकोण आलेले आहेत ते आपण आता बघून घेऊया. हेलिकॉप्टर आता लँड झालेलं आहे आणि हेलिकॉप्टरचा ज्या पंख्याची हवा जी आहे ती जबरदस्त हवा लागते आणि इकडे बर्फ थोडा असल्यामुळे ती हवा अजूनच थंड हवा येते. आता या हेलिकॉप्टरमधनं कोण आलेलं आहे ते आपण आता बघून घेऊया. सो या हेलिकॉप्टरमधनं तर दीपक भाऊजी आलेले आहेत, नंतर ताई आलेली आहे आणि अजून कोण आलेलं आहे. सो 2 जणं आमचे आलेले आहेत या हेलिकॉप्टरमधनं, दीपक भाऊजी आणि ताई. तर अजून पुढे कोणकोण कसं कसं येते ते बघून घेऊया आपण. सो आता दुसरा हेलिकॉप्टर आलेला आहे आणि दुसऱ्या हेलिकॉप्टरमधनं कोण आलेलं आहे ते पण आता बघून घेऊया. सो हेलिकॉप्टर लागलेलं आहे, लँड झालेलं आहे हेलिपॅडवर आणि या ह्याच्यातून आशिष दादा आणि त्याची मम्मी आलेली आहे. सो वर्मा बाबी आलेले आहेत. सो आपण सर्व जे उतरलो का लगेच पुढे निघून यायचं आपण. आपल्या ज्या बॅग्स वगैरे काय असतील त्या मागून मग ते लोक जे त्यांचे अटेंडंट आहेत ते घेऊन येतात आणि मग तिथे आपल्याला कॉर्नरला आणून देतात ते. सो खूप छान अशी सोय वगैरे आहे आणि आता हे 2 जण आलेले आहेत म्हणजे 1-1 जण येऊन आता भेटत आहेत सगळेजणं. आणि हा सुंदर असा नजारा म्हणजे बर्फाळ डोंगर सगळीकडे आणि इथे थंडी खूप असते आणि आता हे हेलिकॉप्टर आलेलं आहे त्यात आम्ही आहोत जे आम्ही मगाशी तुम्हाला दाखवलं. जे पी साहेब परत श्रीवास्तव बाबी मी आणि श्रीवास्तव साहेब. सो आम्ही
चौघजण आलेलो आहोत. सो खूप छान अशी मजा आलेली हेलिकॉप्टर राईड करायला. आणि आता आम्ही पंचतरणीला फायनली आलेलो आहोत. आणि पंचतरणीला यायला आम्हाला जवळजवळ 5:30 वाजलेले आहेत. पूर्ण दिवस आमचा आजचा या ह्याच्यात गेलेला आहे, हेलिकॉप्टरच्या ह्याच्यात. तर आता बघूया, आता एंट्री तर आपल्याला मिळणार आहे बहुतेक, आजचा दिवस आपल्याला इथेच काढावा लागेल. सो बघूया आता पुढे जाऊन बाहेर जाऊन. तो फायनली आम्ही पंचतरणीला पोहोचलेलो आहोत आणि आता टेंटमध्ये चाललो आहे, कारण आजचा दिवस टेंटमध्ये काढावा लागणार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे पंचतरणीला आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आता पंचतरणीबद्दल थोडीशी माहिती देतो तुम्हाला. तर हे टेंट सगळे लागलेले, या टेंटमध्ये राहायची सोय असते. काही ठिकाणी टेंटमध्ये खाली बिछाने घातलेले असतात, काही ठिकाणी आपले बेड्स असतात, बेड्सवरती बिछाने घातलेले असतात. ब्लँकेट वगैरे सगळी चांगली सोय असते, कारण मागे तुम्ही बघताय तो बर्फ एकदम जवळ आहे, त्यामुळे इकडे जे टेम्परेचर एकदम लो असतं, त्यामुळे खूप थंडी वाजते इथे. सगळ्या सोय बघा, सगळी सोय करावी लागते. त्यात माझं जे जॅकेट आहे ते मी आता एका जणांना दिलेलं आहे, कारण एकाची बॅग गाडीत राहिल्यामुळे त्यांच्याकडे काहीच सोय नव्हती, त्यामुळे माझं जे झिपर होतं ते मी त्यांना दिलेलं आहे. माझं हे तसं जाड आहे थोडंफार. तर आता आपण याबद्दल माहिती घेऊन घ्या की आता पंचतरणीमध्ये इकडे हे सगळे टेंट बांधलेले असतात, ह्याच्यात यात्रेकरूंना राहायला दिलं जातं. आणि इकडे हे सगळं टॉयलेटची सोय वगैरे झालेली आहे, इथे केलेली आहे, चांगली अशी सोय असते. आणि हे टेंटच्यापासून बरंचसं लांब असतं, कारण जो काही वास वगैरे असा हा प्रकार येऊ नये, टेंटमध्ये राहणाऱ्यांना व्यवस्थित चांगल्या प्रकारे राहता यावं यासाठी हे खूप लांब ठेवलेले आहेत. आणि त्याचबरोबर दुपारी 2 वाजता पंचतरणीवरनं यात्रा बंद केली जाते आणि सकाळी 4 वाजता चालू केली जाते. सो सकाळी 4 वाजता आम्ही निघणार आहोत. घोडा पालखी वगैरे सगळं केलेले सोय आताच बुकिंग करून ठेवलेलं आहे. आणि आता थोडंसं आम्ही आता फिरू, जरा थोडासा आम्ही या वातावरणाची मजा घेऊ, थोडीशी थंडीची मजा घेऊ. आणि नंतर मग संध्याकाळी 7-8 वाजता आम्ही जेवण वगैरे करून झोपू. आणि 3 वाजता आम्ही उठून आणि मग नंतर 4 वाजता 4:45 आम्हाला घोडे बरोबर भेटणार आहेत आणि 4 वाजता आम्ही आतमध्ये जाणार आहोत. तर रात्र झालेली आहे, रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत. आम्ही आलेलो आहोत ते म्हणजे लंगरच्या इथे. आता जेवण विवण झालेलं आहे आमचं आणि जरा रात्रीचा थंडीचा आस्वाद घेतो इकडचा, कारण थंडी भरपूर आहे, तोंडातून वाफ निघते एवढी थंडी आहे. आणि या अशा थंडीत आम्ही बाहेर पडलो आहे रात्री. आता परत 3 वाजता आम्हाला तयारी करायची आहे आणि 4 वाजता घोडेवेड्यासाठी आम्हाला एंट्री करायची आहे गेटवरनं. हा माझ्या मागे बघा, तुम्ही ते मागे जो बघताय हा गेट आहे, ह्या गेटमधनं आतमध्ये जायचं. पुढे सिक्युरिटी गेट आहे, पुढे त्या गेटमधनं आपल्याला आतमध्ये जायचं आहे. सो सकाळी 4 वाजता जायचं आहे, त्यामुळे आता लवकर झोपायला लागेल आणि थंडी खूप आहे. सो आता फटाफट आम्ही जातो आणि टेंटमध्ये झोपतो. टेंट घेतलेले आहेत आम्ही, 3 टेंट आहेत आमच्याकडे, 3 टेंट घेतले आहेत 19 जणांसाठी आणि टेंटमध्ये आम्ही झोपतो. सो चला फटाफट जाऊन आराम करूया आणि आजचा दिवस इथेच संपवूया. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर पुन्हा भेटून नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.